दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योग युक्त तो कर्म करी सकले परी कर्म बंधा ना कले जैसे न सिपे जड़ी जड़े पद्म पत्र। आदिनाथन पासून समर्थ सच्चिदानंद सद्गुरु गुरु बाबान पर्यंत समर्थ सच्चिदानंद सद्गुरु घेणीनाथन पर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक प्रणिपात वंदन करून श्रावण मास निमित्त अनुष्ठानाच्या माध्यमातून आपण सर्व काही जण इथं गुरूंच्या दरबारात विठ्ठलनाथांच्या दरबारात आपण एकत्रित आलेलो आहोत। कालच आपण अनेक गोष्टी चिंतन करायचा प्रयत्न करत होतो। भगवान परमात्मा श्रीकृष्णांचा जन्म, माऊली ज्ञानोबारायांचा जन्म, समर्थ सच्चिदानंद सद्गुरु विद्यनाथ महाराज यांचा सुद्धा जन्म, याच्या बाबतीत अनेक अनेक अंगाने आपलं चिंतन करायचं राहिलं होतं। वेळेचा अभाव असा होता, गेल्या काही दिवसांपासून मन असेल, बुद्धी असेल, अवयव असतील, अनेक इंद्रिय असतील, या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण थोडक्यात चिंतन करायचा प्रयत्न करत आहोत। पाहायला जर गेलं आपले अवयव आहेत, अवयवांमध्ये इंद्रिय आहेत, इंद्रियांच्या पुढे मन आहे, मनाच्या पुढे बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे भगवान परमात्मा आहेत। म्हणून आपण जसं पाहिलं भगवान परमात्म्याला आपण बुद्धीने जिंकू शकतो का आपण तिथे मनाने जिंकू शकतो याच्या बाबतीत आपण चिंतन करू शकतो। समोरची व्यक्ती जी कोणी जरी असली त्याच्यावर आपण प्रभाव टाकू शकतो, अनेक अंगाने प्रभाव टाकू शकतो। आपल्याकडे जे धन आहे त्याच्या निमित्ताने आपण प्रभाव टाकू शकतो, आपलं रूप आहे रूपाने प्रभाव टाकू शकतो, आपली सत्ता आहे सत्तेने प्रभाव टाकू शकतो, आपल्याजवळ जे मोह आहे ते मोह समोरच्याला देऊन तिथे प्रभाव टाकू शकतो, आपल्याजवळ जे असत्य आहे ते आपण देऊन समोरच्यावर प्रभाव टाकू शकतो, आपल्याजवळ जे अज्ञान आहे ते आपण समोरच्याला देऊन तिथे प्रभाव टाकू शकतो, आपण समोरच्याला लुबाडून सुद्धा मात्र तिथे प्रभाव टाकू शकतो। पण मात्र या सर्व प्रभावांच्या बाबतीत जर आपण पाहिलं खरं प्रभाव ते कोणाचं टिकतं, दीर्घ काळ प्रभाव ते कोणाचं टिकतं, ते मात्र खरं प्रभाव याच्यासाठी असतं मात्र तुम्ही मनापासून अंतःकरणापासून स्वभावाने प्रेमाने जेव्हा त्या भगवंताला भगवंतासमोर आपलं भाव आपली भावना व्यक्त करता तेव्हाच मात्र ते प्रभाव टिकतं। आणि इथं आपण जे प्रभावाच्या बाबतीत आपण चिंतन करत आहोत भगवंताच्या मात्र चरणी लीन कसं व्हायचं आपण प्रयत्न करत आहोत। बुद्धी जर त्यांच्या मात्र त्यांच्यासमोर तिथे टिकणारी नाही आहे। बुद्धी ही कशी आहे, एक मात्र एका टोकाला जाणारी आहे। बुद्धी कशी आहे, श्रेष्ठ आहेच। बुद्धी ही कशी आहे, भगवंताजवळ नेणारी आहेच। बुद्धी ही कशी आहे, आपल्याला मार्गी लावणारी आहेच। मार्गी म्हणल्यानंतर तुम्हाला सत्मार्गी लावणारी आहे आणि वाईट मार्गी सुद्धा लावणारी आहे। कुबुद्धी आहे, सुबुद्धी आहे, अनेक त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये वेगळे गट आपल्याला पाहायला मिळतात। पण हे सर्व गोष्टी ठप्प केव्हा पडतात, ठप्प कोणासमोर पडतात, मात्र त्या भगवान परमात्म्यासमोर ते ठप्प पडतात। कारण का, विशेषतः आपला भगवान परमात्मा कसा आहे तो कोणाची मात्र वाट तो पाहतोय, केवळ भक्तांचीच तिथे वाट पाहतोय पाहतोय असल्या तसल्या भक्तांची तिथे वाट पाहत नाहीये। आपल्यामध्ये अनेकांमध्ये अनेक असे आपल्याला भक्त पाहायला मिळतील, अनेक भक्त पाहायला मिळतील, मोठ्या मोठ्या माळा घातलेले भक्त मिळतील, तिलक लावलेले। अनेक वेळा मी हे चिंतन सांगून गेलोय पण मुद्दामून परत ते मी आज तुम्हाला सांगतोय की स्वतः आधी आपल्याला ओळखा। स्वतःला ओळखल्यानंतर आपल्या आजूबाजूला कोण बसले त्यांना आधी ओळखा। कारण माणूस जेव्हा आजच्या काळात सत्मार्गात तिथे चाललेला असतो मात्र लोक तिथे काय करतात, त्याला जास्त सत्मार्गी लावायचा प्रयत्न करतात। ह्याच्या बाबतीत तुम्ही चिंतन करा। म्हणून स्वतःला ओळखा,
त्याच्यानंतर मात्र इतरांना ओळखा. स्वतःला तुम्ही ओळखल्यानंतर ज्ञानोबरांनी अनेक ठिकाणी ते चिंतन सांगितलंच आहे. चित्त कसं स्थिर करायचंय, मन कसं स्थिर करायचंय, इंद्रियांवर नियंत्रण कसं करायचंय, अवयवांवर नियंत्रण कसं करायचंय, अवयवांची जादू कशी हे आपण पाहिलंच आहे गेल्या काही प्रवचनांमध्ये. अशी ती अद्भुत शक्ती अवयवांमध्ये तुम्ही कितीही मात्र त्या मात्र जीवनामध्ये वापरा, ते मात्र कधी संपणार नाही. म्हणून आपण आपल्याला त्या भगवंताजवळ जर जायचंय तर आपल्याला कोणाच्या तरी की मार्गाने जावं लागतं. कोणाच्या मार्गाने जावं लागतं? त्या सद्गुरुनाथांच्या मार्गाने जावं लागतं. कोणाच्या मार्गे जावं लागतं? त्या संतांच्या मार्गे जावं लागतं. संत हे काय करतात? अनेक दिवसांपासून हेच आपले अनेक जण माझ्याकडे असं बघतायत की मात्र अनेक दिवसांपासून हे तीन चारच विषय महाराजांवर होत आहेत, तीन चारच विषय महाराजांवर होत आहेत, तीन चारच विषय. ह्याच्या पुढे काही महाराजांना येतं का नाही? अनेक लोकांवर प्रश्नचिन्ह इथे दिसत आहेत. का आपण ह्याची मात्र हेच आपण विषय का परत चिंतन करतोय? कारण मात्र ह्याची कमतरता आम्ही जेव्हा एकमेकांकडे पाहतो तर आपल्याला ती कमतरता तिथे जाणवते. बाह्यांगाने सगळे भक्ती करतातच येतो, इथे मात्र एकादशा सगळे करतातच आहेत, पण खोलीत जाऊन काय प्राशन करतायत आम्हाला माहित नाही बरं का. खोलीत जाऊन काय प्राशन करतायत तो त्यांचा वैयक्तिक विषय म्हणून परत आणि परत जसा तो कली महाराजांचा प्रभाव वाढत तिथे जाणार आहे, वाढत जाणार आहे, मात्र अंतरंगातली शुद्ध निर्मळ मनाची भक्ती ते मात्र तिथे दिवसेंदिवस घटत 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 जाणार आहे. याच्या बाबतीत तुम्ही चिंतन करा. म्हणून संत काय करतात? नाम घेतात. नाम हे कसं आहे? ज्ञानोबरांच्या आपण दृष्टिकोनातून त्यांच्या मात्र नजरेतून पाहिलं तर ज्ञानोबाराय म्हणतात उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी ठेविले नावेसी ओते देत उठी ओते उठी. ज्ञानोबाराय म्हणतात की मात्र नाव हे काय हे तुम्ही आधी समजा. आपण अनेक वेळा पाहिलंय नाम कुठे आहे, आपल्या जवळच आहे, पण नाम कुठे आहे? त्या आकाशाला सुद्धा मात्र तीळ मात्र करून टाकणार ती नामाची तिथे ताकद आहे. एवढी मात्र नावाची ताकद आहे. ते कुठे? आपल्या मुखामध्येच आहे हो, पण आपल्या या मुखांमधून अनेक मात्र एकमेकांशी जेव्हा आपण वाद संवाद तिथे घालतो, रस्त्यावरून आपण चाललोय, शुभ 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 असे ते मात्र शब्द आपल्या कानाला स्पर्श करतात आणि आपल्या अंतःकरणाला तिथे पवित्र पवित्र करून जातात. याच्याबद्दल तुम्ही चिंतन करा. काय तुम्हाला ऐकू येतं जेव्हा तुम्ही रस्त्याने जात आहात, दोन तीन मात्र युवक त्या कट्ट्यावर बसलेत, आणि काय तुम्हाला ऐकू येतं ह्याच्या बाबतीत तुम्ही चिंतन करा. म्हणून नाव आपण कसं ज्ञानोबारांच्या माध्यमातून आपण नाव कसं हे आपण पाहतो की मात्र एक बाळ तिथे मात्र जन्माला येतं. जन्म झाल्यानंतर बाळाला माहीत असतं का आपलं काय नाव आहे? बाळाच्या कुठल्या अंगावर त्याचं मात्र पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, जन्मनाव, पाळण्यातलं नाव, टोपण नाव, प्रेमाने नाव, आई अशी आईचं आई आई ज्या प्रेमाने नावाने बोलते, गल्लीत ज्या प्रेमाने नावाने लोक बोलतात, हे असं काय मात्र नाव त्या अंगावर आपल्याला दिसतं का हो? बाळाला सुद्धा माहीत नसतं, पण आपण नाव कोणाला ठेवायला सांगतो? आपले घरचे जे वाडवडील आहेत, जे मात्र श्रेष्ठ पुरुष आहेत, जे पूर्ण पुरुष आहेत, जे संत पुरुष आहेत, त्यांना आपण सांगतो. जे घरचे मोठे व्यक्ती आहेत त्यांना आपण आदरयुक्ताने आपण सांगतो की तुम्ही माझ्या बाळाचं नाव ठेवा. शहरात तुम्ही जा, अनेक तुम्हाला नावं तिथे ऐकायला मिळतील. काय ते नावं? सुंदर सुंदर अति सुंदर, गहन गहन असा त्याच्यामध्ये अर्थ तो निघालेला. पण मात्र पश्चाताप त्यांना तो मात्र कधी होणार आहे? तर मात्र जेव्हा दीर्घ काळ गेल्यानंतर थोडं बहुत मात्र ज्ञानाचा प्रकाश जेव्हा त्यांच्या अंतःकरणात तिथे येईल तेव्हा मात्र त्यांना तो पश्चाताप होणार आहे की आपण आपल्या बाळाचं नाव, आपण आपल्या लेकराचं नाव काय तिथे ठेवलंय? आमच्या कानाने आम्ही ऐकलंय हो, दुसऱ्यांनी सांगितलेलं मी सांगत नाही तुम्हाला.
कच्च्या कानाचं नाही तुम्हाला सांगत, मी स्वतः जे ऐकले ते तिथे पाहतो. मग नाव हे कसं आहे, आपण घरी जे कोणी आपले वडील असतील, ज्योतिषशास्त्रवाले असतील, चांगले मात्र गुणी ब्राह्मण तिथे असतील, त्यांना आपण सांगतो की मात्र तुम्ही आमच्या लेकरूचं नाव आम्हाला काहीतरी सुचवा, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आणि मात्र ते नाव काही नाव निवडून दिल्यानंतर आपण काय करतो, आत्या असेल, मावशी असेल, मामा असतील, आई वडील असतील, सगळे मिळून त्याचं नामकरणाचा तो तिथे सोहळा करतात. आणि प्रेमयुक्त अंतक करणारे मात्र त्याला त्या नावाने तिथे बोलतात. कानी कपाळी त्या मुलाच्या ते तिथे नाव ऐकू जातं. एक नाही अनेक, एक नाही अनेक, एक नाही अनेक वेळा नाव ऐकू जातं. एक दिवशी असं होतं, मग त्या बाळाला कळतं की आपलं जे नाव आहे ते मात्र हे आहे. या नावाने आपल्या आईने जर आपल्याला हाक मारली तर आपल्याला ओ तिथे द्यायचा आहेच. आणि समजा जर आपण ओ तिथे दिला नाही, तुम्हाला माहित आहे तुमची काय गत होणार आहे. त्याच अनुषंगाने जेव्हा आपण त्या भगवान परमात्म्याच्या बाबतीत विचार करतो, चिंतन करतो, मात्र हे जे असं जे नाव जे मात्र श्रेष्ठ लोक ठेवतात, आपले जे ग्रंथ आहेत, माऊली आहे, पुराण आहेत, वेद आहेत, असे जे मात्र आपल्याकडे शास्त्र आहेत, हे जे शास्त्र आहेत, भगवंताला एक नाव तिथं ठेवलं आहे त्या लोकांनी. आणि त्या नावाने जेव्हा आपण भगवंताला तिथे पुकारतो तेव्हा मात्र त्या भगवंताला ओ तिथे द्यावीच लागते. त्या भगवंताला ओ तिथे कुठल्याही नावाने भगवंताला हाक मारावं चालेल का? कुठल्याही भगवंताला सोडा, इथं काही मंडळी बसलेत त्यांना मात्र कुठल्याही नावाने बोलवलं आवडेल का? आवडेल का? अंतःकरणात तिथे वाईट गोष्टींचा गर्व तिथे वाढत चालला आहे. म्हणून कुठल्याही व्यक्तीला आपण ए जरी म्हणलं, समोरच्याचे गाल तिथे सफरचंदासारखे तिथे होऊन जातात. एवढं मात्र घट्ट तिथे झाले तो, आपल्या भाषेत म्हणलं तर निब्बर झालेत म्हणतात. काही त्या मात्र अंतःकरणामध्ये भावनाच नाही. मग नाव हे कसं आहे, त्या मात्र संतांनी जे नाव ठेवलंय त्या नावानेच आपल्याला त्या भगवंताला तिथे आवाज तिथे द्यायचे. आणि भगवंत तिथे ओ देणारच. कालचा आपला विषय राहिला आहे की मात्र भक्ती करत असताना, प्रेमयुक्त भक्ती करत असताना आपण कोणावर जर प्रेम केलं तर मात्र ते आपल्या सत्यवादी बोलतोय बरं का. मी अनेक लोक प्रेम तिथे करून दाखवणारे सुद्धा आपल्याला सापडतात बरं का. प्रेम करून दाखवणं वेगळं आणि अंतःकरणापासून प्रेम तिथं करणं वेगळं. प्रेम कोणाचं सत्य आहे, त्या प्रल्हादाचं प्रेम तिथं सत्य आहे. म्हणून तो भगवंत एका हाकेमध्ये तो इथे आला. अनेक वेळा, एक वेळा नाही, अनेक वेळा तो मात्र भगवंत त्यांना वाचवायला इथे आला. प्रेम कोणाचं सत्य आहे, त्या मारुतीरायांचं प्रेम तिथं सत्य. प्रेम कोणाचं सत्य आहे, तो मात्र पुंडलिकाचं प्रेम तिथे सत्य आहे. म्हणून प्रेमाच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो, आपल्याला भगवंताला काय करायचं आहे, सर्व काही आपली जी बुद्धी आहे, आपली जी हुशारी आहे, आपली जी अक्कल आहे, ते मात्र बाजूला ठेवायची आहे आणि मात्र भक्तीने त्या भगवंताला आळवायचं आहे. आता काही जण म्हणतील, महाराज भक्तीमध्ये ज्ञान साधना येतीच की? येती का येत नाही? येती का येत नाही? कोणाच्या सगळ्यांच्या प्रश्न मुखांवर इथे काही बोलायची इच्छा दिसत नाही आज. येते ना? म्हणून इथे विशेषतः भक्ती जेव्हा आपण करतो आपोआप त्याच्यामधून मात्र ज्ञान आपल्याला तिथे मात्र मिळू लागतं. हे श्रेष्ठ भक्ती आपण करतो, सर्व काही आपल्याला ते मिळतं. हो, गेल्या काही दिवसांपासून मी काही भक्तांचे प्रकार सुद्धा तिथे सांगितलेत. कसे भक्त असतात? मागणारे भक्त असतात, रडणारे भक्त असतात, हट्ट करणारे भक्त असतात. पण खरा भक्त तो मात्र आपल्या मस्तीमध्ये त्या भगवंताची सेवा तिथे करतोय, असा भक्त आपल्याला व्हायचा आहे का? मात्र कायम त्या देवाला नारळ ठेवा, त्या भगवंताला काहीतरी भोग चढवा, काही ना काही नवस टाका, असा आपल्याला भक्ती करायची, तो मात्र भाग अतिशय तिथे वेगळा आहे. वैयक्तिक तो तिथे भाग आहे, पण ज्ञानोबारा इथे सांगतात, संत महात्मे इथे सांगतात, केवळ मात्र शुद्ध अशी भक्ती, शुद्ध प्रेम
मात्र त्या भगवंता भगवंताला आपण तिथे करायचं आहे. म्हणून आपण जेव्हा आसपास आपल्या लोकांमध्ये जर पाहतो, पाहता पाहता 10:10 होत आले, आजच्या आपल्या चिंतनाला आपण इथे विश्राम देऊ. सगळ्यांची प्रसादाची भोजनाची वेळ आमच्या बुद्धीच्या अनुसार जेवढी सद्गुरुनाथांनी आम्हाला ताकद दिली आहे, भगवंतांनी ताकद दिली आहे, तेवढं आम्ही सेवा करायची, आम्ही इथे सेवा करायची आम्ही हे करतो, प्रयास करतो. पण 10 इथे झाली आहे, पण म्हणून मात्र माझ्या नाव माझ्या प्रवचना इथे विश्राम देतो. म्हणून महाराज सांगतात चिंतनाचे सगळे विषय इथून दाराच्या बाहेर पडल्यानंतर कोण कुठे घेऊन जात मला माहीत नाही, पण मात्र ते आपल्या आचरणात आणावं. आमचे शब्द नाही, संत महात्म्यांचे शब्द आपल्या आचरणात आणावं. नाहीतर मात्र इथे जे तुम्ही क्षण घालू आहे, क्षण क्षण किती क्षण ते महत्त्वाचं आहे, इथं जे तुम्ही वेळ घालवले ते मात्र काहीच त्या अर्थाचं नाही. म्हणून महाराज सांगतात त्यात झालेली सेवा भगवंताच्या चरणी गुरूंच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि माझ्या वाडीला इथे विश्राम देतो. म्हणून महाराज सांगतात.